विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण रोज थेरम अँड लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमची कन्सेप्ट बघितली। आज आपण या लेक्चरमध्ये त्यापुढील नेक्स्ट टॉपिक म्हणजेच इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन या टॉपिकला सुरुवात करणार आहोत। तर सर्वात प्रथम आधी इन्क्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन बघूया आणि त्यानंतर डिक्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन बघूया, ठीक आहे। तर फर्स्ट वन इज इन्क्रीजिंग फंक्शन। इन्क्रीजिंग फंक्शन डेफिनेशन आधी व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे पुढे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे। तर इन्क्रीजिंग फंक्शनची आधी डेफिनेशन बघूया। डेफिनेशन, लेट एफ ऑफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स बी एनी इन्क्रीजिंग फंक्शन, ठीक आहे ना। वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे आपण एक इन्क्रीजिंग फंक्शन घेतलेलं आहे आणि ते इन्क्रीजिंग कधी असणार आहे, बी अ इन्क्रीजिंग फंक्शन इफ एफ ऑफ एक्स टू ग्रेटर दॅन एफ ऑफ एक्स वन, ठीक आहे, या पद्धतीने। आणि कंडिशन काय असणार आहे, वेअर एक्स टू ग्रेटर दॅन एक्स वन, या पद्धतीने, ठीक आहे। अशा पद्धतीने ही इन्क्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन आहे, एफ ऑफ एक्स टू ग्रेटर दॅन एफ ऑफ एक्स वन वेअर एक्स टू ग्रेटर दॅन एक्स वन, असे दोन पॉईंटवर दोन फंक्शन पुट केल्यानंतर एक्स टू ग्रेटर भेटतो, ठीक आहे, या पद्धतीने। आता ही कन्सेप्ट आपण ग्राफिकली समजून घेऊया, ठीक आहे। बघा, मी या पद्धतीने एक ग्राफ ड्रॉ करतो, हा एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस या पद्धतीने, आणि वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स अशी एक कर्व आहे, इक्वेशन आहे, ठीक आहे ना। या पद्धतीने ही झाली वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स कर्वचं इक्वेशन, आणि त्यावरती आता एक्स टू आणि एक्स वन असे दोन पॉईंट मी पुट करणार आहे, ठीक आहे ना। त्याआधी आपण एक इंटरवल कन्सिडर करूया या पद्धतीने। बघा, इथे या पद्धतीने एक आणि या पद्धतीने एक मी लाईन ड्रॉ करतो, हा ए पॉईंट आणि हा बी पॉईंट, ठीक आहे ना। या इंटरवलमध्ये हे फंक्शन इन्क्रीजिंग आहे, या इथे मी नोट करतो, इन इंटरवल ओपन इंटरवल ए कॉमा बी या पद्धतीने, ठीक आहे। या पद्धतीने आपण इंटरवल कन्सिडर केला आणि त्या इंटरवलमध्ये एक्स टू आणि एक्स वन असे दोन पॉईंट घ्यायचे आहेत, ठीक आहे। तर बघा, मी इथे या पद्धतीने एक एक्स वन आणि नेक्स्ट एक्स टू ग्रेटर आहे ना, म्हणून एक्स टू नंतर मी राईट डाऊन करणार आहे, म्हणजे या पद्धतीने इथे एक्स टू आणि या पद्धतीने इथे मी एक त्याची लाईन ड्रॉ करतो। अशा पद्धतीने इथे एफ ऑफ एक्स वन येईल आणि इथे फंक्शन काय असणार आहे एक्स टूसाठी, एफ ऑफ एक्स टू या पद्धतीने। अशा पद्धतीने हा ग्राफ इन्क्रीजिंग फंक्शनसाठी असणार आहे, हा एफ ऑफ एक्स टू आणि इथे एफ ऑफ एक्स वन, एफ ऑफ एक्स टू काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे, आणि वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे इन्क्रीजिंग फंक्शन असणार आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने हे इन्क्रीजिंग फंक्शनसाठी हा ग्राफ आपला ड्रॉ करता येऊ शकतो, ठीक आहे। आणि जर मी यामधून एक टँजंट पास केली या कर्वमधून, आणि जर त्या टँजंटचा स्लोप जर पॉझिटिव्ह आला तर ते फंक्शन असतं, ते असतं इन्क्रीजिंग फंक्शन, ठीक आहे। म्हणजेच स्लोप ऑफ टँजंट या पद्धतीने मी इथे टँजंट ड्रॉ केली, ठीक आहे ना, कोणत्याही दोन पॉईंटमधून एनी पॉईंट, तर त्या टँजंटचा जर स्लोप हा जर पॉझिटिव्ह आला, इज पॉझिटिव्ह, देन फंक्शन इज इन्क्रीजिंग, ठीक आहे ना। तर या पद्धतीने ही इन्क्रीजिंग फंक्शनची आपली डेफिनेशन आहे। तर जशी आपण आता ही इन्क्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन बघितली, अगदी त्याचप्रमाणे आपण डिक्रीजिंग फंक्शनची आपण डेफिनेशन बघणार आहोत, ठीक आहे ना। या उलट ती डेफिनेशन आहे, तर बघूया डिक्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन। बघा, सेकंड टॉपिक आपला डिक्रीजिंग फंक्शन आहे, बरोबर। जशी इन्क्रीजिंग फंक्शन जे आहे सेम त्याच पद्धतीने डिक्रीजिंग फंक्शन जे आहे, तर डिक्रीजिंग फंक्शन हां, तर तिथे आपण वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स एक फंक्शन कन्सिडर केलं होतं, ठीक आहे ना। तर डेफिनेशनमध्ये आपण ते आधी कन्सिडर करूया, लेट वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स बी अ डिक्रीजिंग फंक्शन। हे फंक्शन डिक्रीजिंग कधी असणार आहे, डिक्रीजिंग फंक्शन कधी असणार आहे वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इफ, आता तिथे एफ ऑफ एक्स टू ग्रेटर दॅन एफ ऑफ एक्स वन होतं, सिंपल। तर इथेही तसंच असणार आहे, फक्त इथे ऑपोजिट असणार आहे, इथे बघा एफ ऑफ एक्स टू ग्रेटर दॅन एफ ऑफ एक्स वन, तर इथे काय असणार आहे, एफ ऑफ एक्स टू लेस दॅन एफ ऑफ एक्स वन असणार आहे। ही कंडिशन इथे व्यवस्थित लक्षात घ्या, एफ ऑफ एक्स टू लेस दॅन एफ ऑफ एक्स वन, वेअर कंडिशन काय असणार आहे, इथे एक्स टू ग्रेटर दॅन होता, इथे एक्स टू लेस दॅन असणार आहे, एक्स टू लेस दॅन एक्स वन,
बरोबर। इन इंटरवल, इंटरवल कोणता असणार आहे, तर ए बी असणार आहे, ओपन इंटरवल ए बी या पद्धतीने। आता जर ह्या डिक्रीजिंग फंक्शनचा जर ग्राफ ड्रॉ करायचा म्हटला तर या पद्धतीने आपल्याला ड्रॉ करावा लागेल, म्हणजे हा आपला वाय ॲक्सिस राईट, आणि हा आपला एक्स ॲक्सिसवर बरोबर, आणि एक फंक्शन ड्रॉ करावं लागेल वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, जसं इथे ड्रॉ केलं होतं तसंच या पद्धतीने इथे, पण हा राईट हँड साईडला जरा झुकलेला असणार आहे या पद्धतीने, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स। अशा पद्धतीने आपल्याला ही डिक्रीजिंग आहे ना, त्यामुळे आपण असा स्लोप दाखवलेला आहे वाय इज इक्वल टू एफ। आता इथे एफ ऑफ एक्स टू लेस दॅन आहे बरोबर, वेअर एक्स टू लेस आहे, हे लक्षात घ्या। मग एक्स टू लेस आहे म्हणून तो पॉईंट आपला राईट हँड साईडला येणार आहे, जी कर्व आहे त्या साईडला। बघा मी एक इंटरवल आधी ड्रॉ करतो ए बी, म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल इथे ए आणि इथे बी या पद्धतीने, आणि त्यानंतर ह्या इंटरवलमध्ये दोन पॉईंट कन्सिडर करतो। तर फर्स्टली एक्स टू लेस दॅन आहे आणि एक्स वन ग्रेटर आहे, तर एक्स वन ग्रेटर आहे म्हणल्यावर तो आधी पुट करावा लागेल एक्स वन, आणि इथे एक्स टू पॉईंट येणार आहे, ठीक आहे ना, या पद्धतीने एक्स टू लेस दॅन एक्स वन, आणि एक्स वनचं फंक्शन काय असणार आहे आणि एक्स टूचं फंक्शन काय असणार आहे कर्ववरती, म्हणजे या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल। बघा एक्स वन आणि एक्स टू पॉईंट आहेत, म्हणजे इथे आपण एक्स वन लिहू शकतो एफ ऑफ एक्स वन, आणि इथे एफ ऑफ एक्स टू लिहू शकतो, ही झाली फंक्शन, आणि खाली ते दोन पॉईंट आपण या पद्धतीने लिहिले आहेत। इथे एफ ऑफ एक्स टू लेस दॅन आहे म्हणजे या पद्धतीने लिहिता येईल बरोबर ना, एफ ऑफ एक्स वन ग्रेटर आणि एफ ऑफ एक्स टू, या पद्धतीने आपल्याला हे ग्राफिकली ड्रॉ करता येऊ शकतं बरोबर। आणि आता टँजंटच्या भाषेमध्ये जर मी या कर्वमधून जर टँजंट पास केली आणि त्या टँजंटचा स्लोप इथे काय काय येणार आहे, तर निगेटिव्ह येणार आहे बरोबर ना। इफ स्लोप ऑफ टँजंट, इफ स्लोप ऑफ टँजंट इज अ निगेटिव्ह, इज निगेटिव्ह, स्लोप टँजंटचा स्लोप हा निगेटिव्ह येणार आहे कारण तो राईट हँड साईडला जरा झुकलेला आहे, ठीक आहे ना, म्हणून इज निगेटिव्ह, देन वी सेड दॅट फंक्शन इज डिक्रीजिंग। या पद्धतीने ही डिक्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन असणार आहे, कन्सेप्ट असणार आहे, सिंपल आहे। आधीच्या याच्यामध्ये काय होतं, स्लोप पॉझिटिव्ह येत होता, आणि इथे काय झालेलं आहे, डिक्रीजिंग म्हणजे स्लोप निगेटिव्ह आलेला आहे बरोबर। या पद्धतीने ही पूर्ण कन्सेप्ट आहे, म्हणजेच काय तर इथे बघा स्लोप ऑफ, स्लोप ऑफ टँजंट, टँजंट टँजंटचा स्लोप कॅल्क्युलेट करतो, म्हणजेच आपण डेरिव्हेटिव्हच्या भाषेमध्ये काय करतो तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करतो, हे आपण फर्स्ट लेक्चरमध्येच बघितलेलं आहे, ठीक आहे ना, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचं जे फर्स्ट लेक्चर आहे त्यामध्ये बघितलेलं आहे। स्लोप ऑफ टँजंट मीन्स फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपण फंक्शनचं कॅल्क्युलेट करतो, म्हणजे इथे जे आपलं फंक्शन आहे वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, जर मी त्याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला तर मला काय भेटणार आहे, त्या कर्वमधून पास होणाऱ्या टँजंटचा स्लोप भेटणार आहे, म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स, कारण आपल्याला गिवन काय आहे वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, आणि एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन झिरो असेल म्हणजेच पॉझिटिव्ह असेल बरोबर ना, ग्रेटर दॅन झिरो दॅट मीन्स पॉझिटिव्ह, या पद्धतीने म्हणजे स्लोप आपला पॉझिटिव्ह येणार आहे, आणि पॉझिटिव्ह आहे म्हणजेच फंक्शन इन्क्रीजिंग येणार आहे। सिमिलरली इथे आपण लिहू शकतो फर्स्ट डेरिव्हेटिव्हनुसार वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे, निगेटिव्ह दाखवण्यासाठी मला डेरिव्हेटिव्ह हा लेस दॅन झिरो आलेला पाहिजे, ठीक आहे। तर ही झाली डिक्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन, ही इन्क्रीजिंगची आणि ही डिक्रीजिंग फंक्शनची, ह्या दोन डेफिनेशन आपल्याला महत्त्वाच्या आहेत। इन्क्रीजिंग फंक्शनची म्हणजे एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन झिरो बरोबर, हे लक्षातच ठेवा, ग्रेटर दॅन झिरो असला पाहिजे, आणि डिक्रीजिंग फंक्शन म्हणलं की एफ डॅश एक्स हा लेस दॅन झिरो असला पाहिजे बरोबर, म्हणजे डेरिव्हेटिव्हची टर्म आपल्याला लेस आणि ग्रेटर ओळखता आली पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने ही संपूर्ण इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन होती, ठीक आहे। तर आता ही कन्सेप्ट आपण इन शॉर्टमध्ये पुन्हा एकदा बघूयात, ठीक आहे, इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शनसाठी। तर इन शॉर्ट, इन शॉर्ट डिक्रीजिंग फंक्शन मीन्स काय बघितलं आपण शॉर्टमध्ये, जर आपल्याला लक्षात ठेवायचं म्हणलं तर इन्क्रीजिंग फंक्शन किंवा डिक्रीजिंग, इन्क्रीजिंग म्हणलं तर आपल्याला डेरिव्हेटिव्हची टर्म म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स, ठीक आहे ना, तो कॅल्क्युलेट करावा लागेल आणि तो ग्रेटर दॅन झिरो आला पाहिजे, आणि त्याच्या ऑपोजिट डिक्रीजिंग म्हणलं की एफ डॅश ऑफ एक्स हा कसा आला पाहिजे डिक्रीजिंग, इन्क्रीजिंग म्हणलं की झिरोपेक्षा मोठा, हे लक्षात घ्या, आणि डिक्रीजिंग म्हणलं की झिरोपेक्षा लहान म्हणजे लेस दॅन झिरो, डेरिव्हेटिव्हची टर्म या पद्धतीने आपण ओळखायची आहे, ग्रेटर दॅन झिरो आणि एकदा लेस दॅन झिरो, डिक्रीजिंग म्हणलं की लेस दॅन, ठीक आहे। तर अशा पद्धतीने ही संपूर्ण इन्क्रीजिंग फंक्शनच्या आणि डिक्रीजिंग फंक्शनची पूर्ण कन्सेप्ट आहे। तर
अशा पद्धति ने विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण इंक्रीजिंग फंक्शन की डेफिनेशन आणि डिक्रीजिंग फंक्शन की डेफिनेशन दोन्ही कन्सेप्ट व्यवस्थितरित्या ग्राफिकली पण समजून घेतलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो यापुढील लेक्चरमध्ये आपण याच टॉपिकवरील इंक्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शनचे काही एग्जांपल बघणार आहोत, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। धन्यवाद।